पनवेलची राष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर आणि मुंबईचे क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना केंद्र शासनाचा यंदाचा द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते तीस नोव्हेंबरला केंद्र शासनाच्या क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे सुमा शिरूरनं गेल्या काही वर्षात राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून कौतुकास्पद का कामगिरी बजावली आहे तिनं घडवलेल्या नेमबाजांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळवून दिलं आणि याच कामगिरीसाठी सुमाला द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर करण्यात आलाय रोहित शर्मा आणि शार्दूल ठाकूर सारख्या गुणवान क्रिकेटवीरांना घडवणारे प्रशिक्षक म्हणून दिलेश लाड यांनाही द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार जाहीर झालाय महाराष्ट्राच्या अविनाश साबळे भक्ती कुलकर्णी सागर ओवाळकर आणि स्वप्नील पाटील यांचा अर्जुन क्रीडा पुरस्कारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे टेबल टेनिसपटू अचांता शरद कमालचा खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारानं गौरव करण्यात येईल माझा उघडा डोळे बघा नीट